यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला. शासनाच्या निर्देशांचं उल्लंघन करतानाच संसर्गजन्य रोग पसरवण्यासाठी आणि इतरांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात घालण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर विठ्ठल सोडल यांनी याबाबत फिर्याद दिली. कर्णिकनगर येथील एका महिलेला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं ती यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी तिचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच या महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 27 मे रोजी या महिलेचा अंत्यविधी नातेवाईकांनी एकत्रित येऊन उरकला. 28 मे रोजी संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं अहवालात स्पष्ट झालं. अंत्यविधीला उपस्थित 19 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यामुळं हॉस्पिटलवर संसर्गजन्य रोगाचा फैलाव करणं तसंच नागरिकांचं स्वास्थ्य बिघडवणं या 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.